नमस्कार, मी डॉक्टर सुनील गोडबोले, चिरंजीव चाइल्ड डाएट अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने. आज आपण वजन न वाढणाऱ्या मुलांचं वजन वाढवायचं कसं आणि त्याला आहार काय द्यायचा ह्याविषयी बोलणार आहोत. मुलांचं वजन ही प्रत्येक आईची काळजी असते आणि त्यात सुद्धा आपली मुलं बारकीचे आहेत, वजन वाढतच नाही, नंडेचंच मूल जाड आहे, अशा अनेक कारणास्तव आया मुलांना वेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला घालत असतात. पण खरंच त्याची गरज असते का? त्यामुळे वजन वाढीसाठी आहार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्या बालरोग तज्ज्ञांच्या मदतीने मुलांच्या वजनाचा आणि उंचीचा त्यांच्या वयाशी अंदाज घ्यावा. जर त्याच्या वयाला योग्य वजन उंची असेल तर कृपा करून मुलांना वजन वाढीचे आहार देऊ नका. कदाचित भविष्यात त्याच्यामुळे मुलांना लठ्ठपणाची भेट मिळू शकते. पण सगळे आजार नाही आहेत, कुठलाही त्रास नाही आहे आणि असं करतानाही वजन वाढत नसेल तेव्हा मात्र मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं हे योग्य असतं. त्याच्यासाठी आधी आईने आपलं मूल काय रोज खाते याचा नीट विचार करावा. चक्क एक पानभर त्याच्यावर दिवसभरामध्ये काय काय खाल्लं काय काय नाही याचा अंदाज लिहून काढावा आणि मग आपल्या मुलांच्या आहाराकडे बघावं. हा आहार कसा ठरवता येईल तर त्याचं उत्तर फूड पिरॅमिडमध्ये आहे. मुलांचं वजन वाढवण्यासाठी आहार काय असावा याची काही प्रमुख तत्वे आधी समजून घेऊ. फूड पिरॅमिडमधून आपल्या मुलांना कॅलरीज म्हणजे उष्मांक द्यायचे आहेत, प्रथिनं द्यायचे आहेत आणि फॅट्स द्यायचे आहेत. त्यातसुद्धा वजन वाढीसाठी या तिन्हीचाही बॅलन्स म्हणजे संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. उष्मांक कशातून मिळतात तर अर्थातच कर्बोदके, म्हणजे पोळी आहे, भात आहे, ब्रेड आहे. आता थोडं वजन वाढवायचं असेल तर एक सोपी ट्रिक, आपण जी पोळी खातो त्या पोळीमध्ये थोडं तूप लावलं तर मुलांचं वजन वाढायला नक्की उपयोग होणार आहे. भात खाताना भातावरून पूर्वीची जी पद्धत आहे की मऊ भात आणि त्याच्यावरून तूप सोडणं हे सुद्धा मुलांचं वजन वाढीसाठी उपयोगाचं असतं. याच कर्बोदकांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले तर ते सुद्धा मुलांना जास्ती आवडून जातात आणि रोजच्या पोळीभाजीपेक्षा मुलं लाडू आणि तत्सम खाऊचे पदार्थ नक्की पसंत करतात आणि त्यांची वजन वाढू शकतं. फळं आणि भाज्या यांनी खरं तर वजन वाढत नाही पण फळ आणि भाज्यांची त्यांच्या आहारामध्ये गरज असते ती म्हणजे बरोबरीने मिळणाऱ्या मिनरल्स म्हणजे क्षार आणि व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्वांसाठी. आणि जीवनसत्व आणि क्षार हे सुद्धा मुलांच्या वजन वाढीचे विशेष घटक आहेत. आणखीन एक गोष्ट मुलांच्या वजन वाढीला कारक असते ती म्हणजे आयन किंवा लोह. त्याच्यासाठी गुळाचा वापर असावा, खजुराचा उपयोग चांगला होतो, इतर ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, खारीक, अंजीर हे सुद्धा मुलांच्या वजन वाढीसाठी उपयोगाचे असतात. पण त्यांना आहाराचा प्रमुख भाग बनवू नये कारण काही मुलांना पचायला ते जड जाऊ शकतं. काही मुलं नुसतीच फळं खातात, नुसतंच पाणी पितात, त्या मुलांच्या वजन वाढीला प्रश्न येऊ शकतो. दूध ह्यांचं मुलांच्या आहारामध्ये खरं तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांच्या वजन वाढीसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ आवश्यकच. पण दुधाचा अतिरेक झाला की मग बाकीचा फूड पिरामिडचा बॅलन्स बदलतो आणि मुलं नुसतीच दूध पित राहतात आणि मग त्यांचं वजन नीट वाढू शकत नाही आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे त्रास होतात. त्या दुधाचा वापर, चीज पनीरचा वापर हा मुलांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात असावा. तुपाचा आपल्या जुन्या काळापासून वजन वाढीसाठी महत्त्वाचा उपयोग सांगितला आहे, मगाशी आपण त्याविषयी बोललोच. दुधाच्या मध्ये तर थोडीशी सुंठ घातली, विशेष करून दूध उकळताना, तर मुलांना ते दूध तेच दूध पचायला सोपं जातं आणि अंगी लागायला त्याचा उपयोग होतो. दुधासारखे पदार्थ मारामाऱ्या करून मुलांना जर खायला घातले तर तेच दूध वजन वाढीच्या ऐवजी मुलांची भूक मारण्यासाठी कारण ठरतं. त्या आई वडिलांनी मूल दूध आनंदात पिईल मग ते कमी प्यायला तरी चालेल याच्याकडे काळजी घ्यावी. वजन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक काय ते मुलांचा आहारातली प्रथिनं. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची कडधान्य, मोड आलेल्या पदार्थांची उसळी, मांसाहार विशेष करून अंड्याचा पांढरा भाग, जे यांच्या घरामध्ये मांसाहार नियमित असेल त्यांना चिकन किंवा तत्सम पदार्थ हे सगळे मुलांच्या वजन वाढीसाठी उपयोगाचे ठरू शकतात. पण मुलांचं वजन वाढवायचं म्हणजे तर नुसतं फोपशक करणं नाही, त्यामुळे साखर, तेल, तूप ह्याच्याने वाढलेलं वजन हे उपयोगाचं नाही. ती नुसतीच मेद किंवा फॅट वाढवणारी गोष्ट आहे आणि मुलं वजन लठ्ठपणामध्ये वाढतील आणि प्रत्यक्षात त्यांच्या अंगी लागणार नाही. ते मुलांच्या वजन वाढीमध्ये फूड पिरॅमिडच्या सगळ्या घटकांचा योग्य प्रमाणात समावेश आणि खाल्लेलं पचवून त्या अंगी लागणं, त्याच्यासाठी व्यायाम हे आवश्यक आहे.